हरिओम श्रीराम, माझं नाव अर्चना विरास सुतार. मी गारगुटी उपासना केंद्रातून बोलते. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर हा माझा मोठा अनुभव आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पूर्ण जिल्हाबंदी होती त्यावेळेला. आणि जिल्हाबंदी असताना माझ्या मुलग्याला, म्हणजे माझा मुलगा करण सिंह हा माझा मुलगा 17 वर्षाचा होता आणि नुसतीच 10वी झालेली होती त्याची आणि सुट्ट्या पडलेल्या आणि जिल्हा पूर्ण बंद होता आणि आपल्याला कर्फ्यू लावलेला त्यावेळेला. आणि त्यावेळेला त्याच्या हृदयाचे ठोके एकदम 280 वर गेले होते आणि तो एकदम उलटी आदल्या दिवशी त्याला उलट्या भरपूर झाल्यानंतर त्याचे ठोके वाढलेले. मग आम्ही त्या गोजरे डॉक्टर आहे त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी सांगितलं आत्ताच्या आत्ताला कोल्हापूरला नेला पाहिजे, कारण एवढे ठोके, नॉर्मली आपले 72 ठोके असतात आणि ते 280 वर गेलेले आहेत. मग माझे इष्ट घरी आल्या तयारी केली कोल्हापूरला जायची आणि त्यात होता जिल्हाबंदी पूर्ण. मग माझे मिस्टर आरोग्य खात्यात असल्यामुळं आणि यंत्रणा तशी चांगली आम्हाला मिळाल्यामुळं डॉक्टर ते सगळं सपोर्ट घेऊन आम्ही दवाखान्यात गेलो. आणि तेव्हा कोरोनाचा काळ असल्यामुळं दवाखान्यात जास्तीत कोरोना पेशंट असल्यामुळं कोणीही ऍडमिट करून घेत नव्हतं आणि बापूंच्यामुळं आमच्या मुलग्याला कसलीही अडचण आली नाही. आणि त्यांनी सचिन पाटील म्हणून आहेत कोल्हापूरचे डॉक्टर, हार्ट स्पेशलिस्ट आहेत, तिथं ऍडमिट केल्यानंतर मला तिथनं फोन आला आणि त्या डॉक्टरनी आम्हाला सांगितलं हे जर ठोके तुमचे 12 तासाच्या आत कमी नाही आले तर मुलग्याला धोका आहे म्हणून त्या डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं. माझ्या डोळ्यात तर अश्रूंच्या धारा होत्या आणि मी फक्त रामारामाचा गजर सुरू केला. मी रामारामाचा गजर सुरू केला आणि बापूंच्या जवळ बसले. बापूंना लपात माळा झाल्याशिवाय पूर्ण त्याच्या आत तो किटक मिळायला पाहिजे. आणि बापूंनी तसंच झालं, 5 माळा माझे पूर्ण व्हायला 4 महिने बाकी होत आणि माझ्या मिस्टरांचा फोन आला आणि त्याचे ठोके नॉर्मल झाले होते. हे फक्त रामारामाच्या गजरने झालं, त्यामुळं बापूंनी आपल्याला हे रामारामा गजर जो दिलाय तो एकदम आपल्याला म्हणजे आपल्याला कसं जादूची कांडी हा शब्द त्याला वापरायला उत्कृष्ट आहे की जणू आपण जादूची कांडी तिथं फिरवलं आणि सगळं आपलं व्यवस्थित होत आहे तसं हा रामारामाचा गजर आहे. आणि ह्या बापूंनी दिलेला आपल्याला गजर खरंच खूप चांगला आहे आणि ह्या गजरचा मला हा दुसरा अनुभव आहे माझ्या वडिलांना आलेला आणि या माझ्या मुलाला आलेला. तसे माझे छोटे छोटे अनुभव भरपूर आहे अंबज्ञा.